याचबद्दल थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी याची काही उदाहरणं घेऊन दाखवतो आहे. बघा बरं, मी इथे दिलं आहे, शी सॅट क्लोज टू मी, एक वाक्य घेतलं मी. दुसरं, द डान्स केम टू अ क्लोज, हे परिचित वाक्य झालं आहे तुम्हाला. आता तिसऱ्यांदा आलं आहे, त्याच्यानंतर मी घेतलं इथं की दे विल क्लोज द शो, आणि शेवटचं घेतलं आहे मी यांच्यामध्ये, शी इज माय क्लोज फ्रेंड. तुम्ही हे क्लोज, हे क्लोज, हे क्लोज, हे क्लोज बघा बरं, त्यांनी परीक्षेमध्ये अंडरलाईन करून दिले आणि यांच्या तुम्हाला जाती ओळखायचे आणि पुढं त्यांनी जोड्या लावायसाठी दिलेल्या असतात. बऱ्याच वेळेस विचारतात किंवा यांचे क्रम लावून खाली देत असतात, एमध्ये, बीमध्ये, सीमध्ये, डीमध्ये. जे जे तुम्हाला ओळखता येत ते तुम्ही ओळखायचे, कोणते कोणते जातीचं काम करू शकतो हा शब्द वाक्यामध्ये. चला, इथे अक्लोज हे तर आपल्याला ओळखलं, हे बघा डिटरमायनरमुळं हे काय आलं, नाऊन, हे कॉन्सेप्ट क्लिअर झालं. इथे सांगा आता हे इज हे बीचं रूप आहे, पण हे क्लोज कोणाची माहिती देतं, ह्या नाऊनची माहिती देतं. नाऊनची माहिती देणारा नामाच्या आधी आला तर हा कोण झाला, याच्यातला ऍब्जेक्टिव्ह. चला, दोन जाती कटल्या, इथला नाऊन ऍब्जेक्टिव्ह ओळखायला, आता आम्हाला वर्ब ओळखायचं आहे आणि ऍडवर्ब ओळखायचं आहे. काहींचा इथंच गोंधळ आहे, सर यालाच वर्ब म्हणतील, मग मला सांगा याला जर वर्ब म्हटलं तर हा काय झाला याच्यातला, अरे हा आता खरा वर्ब याच्यातला, म्हणजे हे कोणाची माहिती द्यायला लागलं, वर्बची, मग हा झाला याच्यातला ॲडवर्ब, आणि विल हे याच्यातलं मॉडल ऑक्झिलरी होते, आणि मग हे स्वतः याच्यातलं मेन वर्ब आहे, म्हणजे हे वर्बचं काम करत आहे, म्हणजे यानं चार जातीचं काम केलं. एक शेवटचा आपल्याला बघायचा होता, तो म्हणजे कंजंक्शन. याचं थोडंफार आपण आधी पण पाहिलं होतं की हे दोन वाक्यांना जोडणारा आहे, दोन शब्दांना, म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा शब्द. हे दोन वाक्यांना जोडताना काय, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला देखील कंजंक्शन वापरले जाते किंवा दोन वाक्यांच्या मध्ये कंजंक्शन वापरले जाते, पण दोन्ही वाक्याच्या शेवटी वापरले जात नाही. झालं कंजंक्शन बद्दल. मग यामध्ये काही बसणारे आपण पाहिले होते मागे सुद्धा, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये मी असं लिहिलं की ही हॅज नॉट सेंट मी अ लेटर येट. यातलं येट बघा, हे ज्यातलं हे वर्ब झालेलं आहे, हे हेल्पिंग वर्ब, हे मेन वर्ब, हे याच्यातलं ॲडवर्ब आहे, ते देखील त्याचं काम करू शकते. ॲडवर्ब ह्या मेन वर्बच्या आधीसुद्धा येऊ शकते. एक दुसरं बघा, ही इज व्हेरी रिच येट He is not happy. बघा, इथं येणारे यट काय करतं, याच्यामध्ये एकूण किती वर्ब आलेले आहेत, तर दोन वर्ब आलेले. याचा अर्थ हे दोन सेंटेन्स आहे, सेंटेन्स नंबर वन, सेंटेन्स नंबर टू. यात येणारे यट कोण आहे, तर हे याच्यातलं कंजंक्शन झालेलं आहे आणि हे यट याच्यातलं काय झालेलं आहे, ॲडवर्ब झालेलं आहे. याचा अर्थ यट हा शब्द ॲडवर्ब किंवा कंजंक्शनचं काम करू शकतं. असे पुष्कळ शब्द आपण असे पाहिले होते की हे बिफोर घेतलं होतं, त्याच्यानंतर आफ्टर, सिन्स, हे दोन्ही घरामध्ये बसू शकतात, कंजंक्शन पण बनू शकतात, ॲडवर्ब पण बनू शकतात. लक्षात ठेवायचं, ॲडवर्ब किंवा हे कंजंक्शनचं काम करू शकतात. त्यांच्या दोन वाक्यांना जोडणारा जर असेल तर त्याला काय म्हणतो मी, कंजंक्शन म्हणा, आणि जर तो वर्बची माहिती देत असेल तर त्याला ॲडवर्ब म्हणा. यामध्ये आणखीन एक शब्द आपण ॲड करू शकतो, तो म्हणजे ओनली, आत्ता एक शब्द ॲड केला तो म्हणजे कोण, येट. हे सुद्धा ॲडवर्ब कंजंक्शनचं काम करू शकतात. यावरची आणखीन उदाहरणं आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत.